राज्य परिवहन महामंडळाकडून 500 गाड्या या खाजगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात आहे। या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने जोरदार विरोध केला आहे। महामंडळ एसटीमध्ये खाजगीकरणाचा घाट घालत आहे, यामुळे एसटी कामगारांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे, आर्थिक उत्पन्नही घटणार आहे। त्यामुळे महामंडळाने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे। खाजगी मालक मनमानीनुसार महामंडळाच्या गाड्या चालवतील हा निर्णय आम्ही होऊ देणार नाही। एसटी महामंडळात जर खाजगीकरणाचा घाट घातला तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे। संघटनेच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून निर्णय न घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। एसटी महामंडळात 70 वर्षात पहिल्यांदाच लाल परी ज्या मार्गावर जात आहे त्या मार्गावर खाजगी मालकांना एसटी चालवण्याची परवानगी देण्यात येत आहे, हे अतिशय गंभीर असून 70 वर्षात हे पहिल्यांदाच घडत आहे। जे शिवशाहीबाबत झाले तेच आज लाल परीबाबतही होऊ शकते, म्हणून आम्ही या खाजगीकरणाला विरोध करीत आहोत। जी परिस्थिती ईस्ट इंडिया कंपनीची झाली तीच परिस्थिती महामंडळाची होऊ नये, म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत, असेही यावेळी संदीप शिंदे म्हणाले। एसटी महामंडळामध्ये 70 वर्षात पहिल्यांदा एक नवीन प्रयोग केला जात आहे। प्रयोग म्हणण्यापेक्षा खाजगी मालकांना एसटी महामंडळाचे साध्या गाड्याचे म्हणजे लाल परी ज्या मार्गावरती चालतात त्या मार्गावरती खाजगी वाहतूकदारांना त्यांच्या गाड्या चालवण्याचं देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केले जात आहेत। ही अतिशय गंभीर बाब आहे। गेल्या 70 वर्षामध्ये असं कधीही घडलेलं नाही। यापूर्वीच्या काळात 4 वर्षापूर्वी बदल असावा म्हणून शिवशाही बसेस देण्याचा प्रयत्न तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी केला, परंतु त्या शिवशाहीची अपघाताची अक्षरशः श्रृंखला लागलेली होती। जनमानसामध्ये एसटीची प्रतिमा खराब झाली। शिवशाही दररोज अपघात कुठल्या ना कुठल्या ठिकाणी शिवशाहीचे अपघात होत होते, तशाच प्रकारचा प्रयत्न आता साध्या लाल परीच्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या देण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि म्हणून याला संघटनेच्या वतीनं तीव्र असा विरोध करण्यात येत आहे। ईस्ट इंडिया कंपनीसारखी परिस्थिती एसटी महामंडळाची होऊ नये अशी आमची इच्छा आहे। राज्यकर्ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले अशाच प्रकारे खाजगी मालक आता लाल परीच्या मार्गावरती येतील आणि राज्यकर्ते होऊन जातील याची भीती आम्हा एसटी कामगारांना वाटती आहे। गेल्या 70 वर्षापासून दररोज सुमारे 65 लाख लोकांची सेवा हे एसटी महामंडळाचे प्रामाणिक कर्मचारी सुरक्षितपणे देत आहेत। असं देत असताना जर एसटी महामंडळावरती घाला घालायचा प्रयत्न केला तर ते आम्हाला कदापिही शक्य होणार नाही, सहन होणार नाही आणि म्हणून त्याला प्रखर असा विरोध आमची संघटना करेल। इतर संघटनासुद्धा त्यामध्ये सहभागी होतील। सर्वसामान्य कर्मचारीसुद्धा त्याला विरोध करत आहेत आणि म्हणून आमची नम्र विनंती आहे। आज आम्ही परिवहन मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे, आम्ही व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिलेलं आहे, असा प्रयत्न तुम्ही करू नका। काही गोपनीय हालचाली चाललेल्या आहेत, व्हिडिओवरून मिटिंग चाललेल्या आहेत की आमच्या डेपोच्या आवारामध्ये त्यांना पार्किंगला जागा द्या, त्यांना मेंटेनन्ससाठी जागा द्या, त्यांच्या गाड्या रिपेअरसाठी जागा द्या, त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी जागा द्या। हळूहळू हातपाय पसरून एसटी महामंडळ खाजगी करण्याचा डाव यातून दिसून येत आहे आणि म्हणून याला आम्ही प्रखर विरोध करत आहोत। याची दखल सरकारने घ्यावी, मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी, परिवहन मंत्री महोदयांनी घ्यावी आणि हा जो काही खाजगीकरणाचा जो डाव चाललेला आहे तो डाव बंद करावा, अशा प्रकारची विनंती आपल्यामार्फत आम्ही करत आहोत।